स्पिडीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आता या क्षणाला सुरुवात आपण करतोय सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने, आणि ती बातमी आहे की शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही, यावर आज सुनावणी होणार आहे। शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही, आणि झाला तर तो कोणाचा, उद्धव ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा, या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालय देणार आहे। तर पालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवानगी न देण्याची भूमिका घेतली आहे। रिसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला। याचबद्दल आपण बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत। प्रणाली, आता या क्षणाचं या सगळ्या घडामोडींबद्दलचं अपडेट काय? विशाल, आपण बघितलं तर आज ही सुनावणी होणार आहे। खरं तर ती काल होणं अपेक्षित होती, परंतु आजची तारीख देण्यात आली, त्यामुळे आज ही सुनावणी होणार आहे। 12 वाजताची वेळ सांगण्यात आलेली आहे, ती थोडी पुढे होऊ शकते, परंतु तुर्तास 12 वाजताची वेळ देण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने ही याचिका टाकण्यात आलेली होती कोर्टामध्ये, कारण महिना झालेला होता, त्यांनी मागणी केलेली होती छत्रपती शिवाजी पार्क मैदानाची दसरा मेळाव्यासाठी, आणि त्यावर मुंबई महानगरपालिकेनं आपला कुठलाही निर्णय दिलेला नव्हता, म्हणून ही याचिका टाकण्यात आलेली होती। सोबतच आता त्याच्यामध्ये काल, कारण मुंबई महानगरपालिकेनं आपला निर्णय दिलेला आहे, दोन्हीपैकी कुठल्याही गटाला आम्ही शिवाजी पार्क देऊ शकत नाही असं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे, त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेवर राज्य सरकारचा दबाव असल्यामुळं असा निर्णय घेण्यात आल्याचा दावा हा ठाकरे गटाकडून केला जाणार आहे, आणि त्यामुळं आज या हिअरिंगच्या दरम्यान नेमकं काय होतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु जर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेनं त्यांच्या विधी खात्याचा, त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवलेला होता, त्यांचा अभिप्राय मागवला होता की या प्रकरणामध्ये नेमकं काय केलं जाऊ शकतं, तर तेव्हा या दोन्हीकडून जो अभिप्राय देण्यात आलेला आहे तो हाच आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो जर दोन्हीपैकी कुठल्याही गटाला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान दिलं तर, आणि त्यामुळे हे आम्ही दोघांनाही परवानगी नाकारतोय असा पवित्रा मुंबई महापालिकेनं घेतलेला आहे, त्यामुळे आज यावर नेमके काय वाद प्रतिवाद होतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की शिंदे गटाला बीकेसी मैदान सुद्धा देण्यात आलेलं आहे, त्यामुळे ठाकरे गटाचा असा दावा होता की त्यांना जर बीकेसीचं मैदान दिलेलं आहे तर त्यामुळे त्यांचा जो शिवाजी पार्कवरचा दावा आहे तो मोडीत निघतो आणि त्यामुळे आम्हाला शिवाजी पार्क देण्यात यावं असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु काल याबद्दल जर आपण बघितलं तर शिंदे गटाकडून सांगण्यात आलेलं आहे की बीकेसी मैदान हे आम्ही गाड्यांच्या पार्किंगसाठी मागितलेलं आहे, आम्ही शिवाजी पार्कवरचा आमचा दावा सोडलेला नाही, त्यामुळे जर ठाकरे गटाचा विचार केला जात असेल छत्रपती शिवाजी पार्क मैदान देण्यासाठी दसरा मेळाव्याला, तर आमचाही त्यावरचा दावा हा कायम आहे, त्यामुळे आमचाही विचार केला जावा अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती शिंदे गटानं घेतलेली आहे, त्यामुळे आज सगळ्यांचं लक्ष हे कोर्टाच्या निकालाकडे लागलेलं आहे। विशाल, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। बघूयात आता न्यायालय या सगळ्या दावेदारीला घेऊन नेमकं काय निर्णय देत आहे, कोणाला हे मैदान उपलब्ध होणार, जर होणार नसेल तर मग नेमकं काय त्यावरती म्हणत आहे, बघूयात। बरोबर 12 वाजता याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे।